नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? खूप खूप मनापासून स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण पाहणार आहोत प्लम केक, कारण सध्या डिसेंबर महिना चालू आहे आणि ख्रिसमससुद्धा जवळ आलेला आहे। तर प्रत्येक वर्षी ख्रिसमसला अगदी जोरात केला जाणारा केक, सगळ्यांच्या आवडीचा, अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत ज्यांना जो केक आवडतो तो म्हणजे प्लम केक। आणि तोच प्लम केक अगदी बेकरीसारखा किंवा बेकरी स्टाईल कसा तयार करायचा हे आपण घरगुती पाहणार आहोत। घरगुती रेसिपीमध्ये मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न केलेला आहे। तर त्याच्यामध्ये आपण अगदी फ्रूट कॅरिमल मिक्स बनवण्यापासून प्रीमिक्स घरच्या घरी घरच्या साहित्यामध्ये कसं बनवायचं, त्यातून केक कसा करायचा, हे सगळे स्टेप बाय स्टेप व्हिडिओज मी अपलोड करणार आहे। तर तुम्ही या व्हिडिओला अजिबात स्किप न करता बघा, जेणेकरून तुम्हीसुद्धा यावर्षी तुमच्या मुलांना आणि तुमच्या घरच्यांना प्लम केक अगदी बेकरी स्टाईलमध्ये तयार करून घालू शकता। खूप मऊ, स्पॉन्ज आणि सॉफ्ट, अगदी कोणताही कलर किंवा फ्लेवर न वापरता हा प्लम केक प्रॉपर अगदी ख्रिसमसमध्ये जो तयार केला जातो तसाच हा तयार होणार आहे। तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यानंतर कमेंट सेक्शनला तुम्ही सांगालच, पण त्या अगोदर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा, सोबतच बेल आहे ती ऑलवरती सेट करा, जेणेकरून आपले येणारे नवीन व्हिडिओचे रोजचे नोटिफिकेशन त्यात अगोदर तुम्हाला मिळत जाईल आणि तुम्हाला ते व्हिडिओ पाहता येतील। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। केकमध्ये नो अंडा, नो बटर, नो ओव्हन, तरी सुद्धा खूप छान जाळीदार मऊ लुसलुशीत कापसासारखा प्लम केक तयार करणार आहोत। त्यासोबतच आज मी तुम्हाला प्लम केक मध्ये घालण्यासाठी जे फ्रूट मिक्स आहे त्याची सुद्धा रेसिपी दाखवणार आहे। ते तुम्ही एक महिना फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकता। चला तर मग पाहूया फ्रूट मिक्सची रेसिपी। इथे मी पॅन गरम करून घेतलेला आहे, त्याच्यामध्ये अर्धा कप साखर घालणार आहे। हे आपण शुगर कॅरिमल करणार आहोत या साखरेचं। तर मीडियम टू हाय फ्लेमवरती किंवा लो टू मीडियम फ्लेमवरती आपण हे प्रोसेस करणार आहोत। सतत त्याला आपण हलवत राहायचं आहे स्पूननी। एक 5 मिनिटं झाली की आपली साखर अशी वितळायला चालू होते, कंटिन्यू त्याला हलवायचं आहे आपल्याला। हे बघा, तुम्ही पाहू शकता साखर पूर्ण कॅरिमलाइज झालेली आहे। एक 2 मिनिटं आपण अजून ह्याला व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे, कुठे अधूनमधून साखरेचा दाणा राहिला असेल तर तो सुद्धा छान विरघळून जाईल। आता हे छान व्यवस्थित एकसारखं झालेलं आहे। याच्यामध्ये मी 1/2 कप पाणी घेतलेलं आहे, 1/2 ते 1/2 कप पाणी आपल्याला ते वापरायचं आहे। पाणी घालताना याच्यामध्ये एक लक्षात ठेवा, गॅसची फ्लेम एकतर लो करा किंवा पूर्णपणे गॅस तुम्ही बंद करू शकता, कारण थोडंसं हे अंगावरती उडू शकतं, इथे तुम्हाला थोडीशी काळजी घ्यावी लागेल। आता व्यवस्थित हे पुन्हा गॅस ऑन करून मंद आचेवरतीच हे पूर्ण विरघळून घ्यायचं आहे। पूर्णपणे आपल्याला हे पाणी आणि साखर एकजीव झालेलं आहे। तुम्ही पाहू शकता छान आपलं कॅरिमल तयार झालेलं आहे, शुगर कॅरिमल। आता इथे मी किसान फ्रूट जॅम घेतलेलं आहे, जे मिक्स फ्रूट जॅम असतं किसानचं, ते घेतलेलं आहे 2 टेबलस्पून। 2 मोठे चमचे मी ते वापरणार आहे जॅम, त्याच्यामुळे आपल्या केकला खूप छान टेस्ट येते। आणि तुम्ही नक्की हे वापरून पहा, केक करून पहा आणि कमेंट बॉक्समध्ये मला सांगायला विसरू नका की तुमचा केक कसा झाला होता। या पद्धतीने तुम्ही जर केक केला तर खूप छान अप्रतिम केक होतो, अगदी मार्केटसारखाच। जाम पूर्णपणे विरघळेला आहे आपलं कॅरिमलमध्ये। आता आपल्याला याला एक उकळी काढून याच्यामध्ये ड्रायफ्रुट्स मिक्स करायचे आहेत। तुम्हाला जे आवडतील ते तुम्ही ड्रायफ्रुट्स याच्यामध्ये प्रत्येकी 1/2 वाटी घेऊ शकता। मी ते 1/2 वाटी काजू काप करून, बदामाचेसुद्धा काप करून घेतलेले आहेत, हिरवे बेदाणे, काळे बेदाणे। इथे मी चेरी घेतलेले आहे कट करून 1/2 वाटी, तसेच खजूरीचे तुकडेसुद्धा घेतलेले आहेत, ओली खजूर जे असतात त्याचे तुकडे 1/2 वाटी। आणि तसेच इथे मिक्स फ्रुटी, रेड, ग्रीन अँड येल्लो टुटी फ्रुटी जे आहे ते सुद्धा 1/2 वाटी घेतलेली आहे। त्याला पूर्ण आपण आता मिक्स करायचं आहे। गॅसची फ्लेम जी आहे ती लोच ठेवायची आहे, लो फ्लेमवरतीच आपल्याला हे 2 ते 3 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे, जेणेकरून आपलं जे शुगर कॅरिमल आहे ते छान ड्रायफ्रुट्समध्ये आपल्या सोक होईल आणि छान ड्रायफ्रुट्ससुद्धा मऊ पडतील। केकमध्ये गेल्यानंतर त्याची जी टेस्ट आहे, फ्लेवर जो आहे सगळ्या ड्रायफ्रुट्सचा मिक्स, आपण त्याच्यामध्ये जो जाम घातलेला आहे तोसुद्धा खूप छान फ्लेवर त्याला देईल। त्यासाठी याला 2 ते 3 मिनिट आपल्याला मंद आचेवरती शिजवून घ्यायचं आहे। 1-2-3 मिनिटं झालेले आहेत, आता मी गॅस बंद करते, याला थंड करून घेत आहे। तोपर्यंत आता आपण जाऊयात केकसाठी प्रीमिक्स तयार करण्यासाठी। एका मिक्सरच्या जारमध्ये मी 1 कप मैदा घेतलेला आहे, त्याच्यामध्ये आता मी 1/2 कप जो आहे मेजरमेंटचा 1/2 कप मिल्क पावडर घालणार आहे। मिल्क पावडरने आपल्या केकला खूप छान टेस्ट येते। तसंच 1/2 कप इथे मी साखर घातलेली आहे, कारण 1/2 कप साखर मी कॅरिमल करण्यासाठी वापरलेली आहे।
त्याच्यामुळे गोडाचं प्रमाण बघूनच तुम्ही ते साखर वापरू शकता. आणि हे विंटर मसाले आहेत, ह्यांनी छान फ्लेवर येतो आपल्या प्लम केकला. 2-3 वेलची, 1/2 इंच ते 1 इंच दालचिनीचा तुकडा आणि 4 लवंगा मी ते घेतलेले आहेत मिक्सरमध्ये बारीक करण्यासाठी. आता ह्याच्यामध्ये मी 1 टीस्पून घेतलेलं आहे बेकिंग पावडर बरोबर, हे मेजरमेंट तुम्ही लक्षात ठेवा. आणि 1/2 टीस्पून घेतलेलं आहे ते मी बेकिंग सोडा, 1/2 टीस्पून घेतलेलं आहे. हे फक्त तुम्ही व्यवस्थित घाला लक्षात ठेवून. आता याला मी मिक्सरला फिरवून घेते. हे जे प्रीमिक्स आहे ते मिक्सरला फिरवून आपलं इथं रेडी झालेलं आहे छान. त्याच्यामध्ये मसालेसुद्धा मिक्स झालेले आहेत, सगळं एकजीव झालेलं आहे, शुगर, मिल्क पावडर आणि मैदा. आता हे मी एका चाळणीने चाळून घेते. म्हणजे आपण जे मसाले त्याच्यामध्ये टाकले त्याचे जर बारीक जाडसर थोडंसं राहिलं असेल तर ते सुद्धा आपण व्यवस्थित इथे चाळून घ्यायचं आहे. हे पाहू शकता तुम्ही याच्यामध्ये वेलची आणि दालचिनी लवंगाचे थोडेसे जाडसर तुकडे आहेत, ते आपण इथे चाळून घेणं गरजेचं आहे. तुम्ही चहामध्ये सुद्धा वापरू शकता. हे प्रीमिक्स आपला आता रेडी आहे केकसाठी. टोटल हे 2 कप म्हणजे 400 ग्रॅम प्रीमिक्स रेडी आहे. तुम्ही याचा 1 किलोचा केक रेडी करू शकता. आणि हे प्रीमिक्स तुम्ही फ्रीजमध्ये जवळजवळ 3 ते 4 महिने स्टोअर करून ठेवू शकता. काहीही न होतं त्याला व्यवस्थित राहतं. कधीही तुम्ही याचा केक बनवू शकता, प्लम केक किंवा एरवी प्लेन केक सुद्धा तुम्ही याचा बनवू शकता या प्रीमिक्सचा. तर तुम्हाला प्रीमिक्स कसं वाटलं ते सुद्धा कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका. इथे मी घेतलेले आहेत फ्रेश 2 ऑरेंज घेतलेले आहेत. तुम्ही ते ऑरेंजचा डब्यातला ज्यूस सुद्धा घेऊ शकता. मी ते फ्रेश ऑरेंजचा सीझन आहे तर फ्रेश ऑरेंजच वापरलेले आहे. ऑरेंजचा ज्यूस काढून घेण्या अगोदर मी ते गॅसवरती लो फ्लेमवरती एक टोप ठेवून त्याच्यामध्ये एक स्टँड ठेवलेला आहे आणि ते त्याच्यावरती लीड ठेवून प्री हीटसाठी मी 10 मिनिटं ठेवते. म्हणजे आपलं प्रीमिक्स सोपर्यंत तयार होईल. माझ्या लीडला होल आहे तर त्याच्यामध्ये मी थोडासा पेपर घातलेला आहे जेणेकरून त्याची वाफ बाहेर येऊ नये आपल्याला केक बेक करताना. ऑरेंजचा ज्यूस मी इथे काढून घेतलेला आहे आणि ज्या पॅनमध्ये मी फ्रूट मिक्स केलं त्याच्यातूनच मी 1/2 वाटी पाणी घेतलेलं आहे फिरवून, कारण त्याचासुद्धा आपल्याला ते वापर करता येईल. साधं पाणी न वापरता ते पाणी आपण वापरू शकतो. गरज लागेल तितकंच पाणी मी ते घेतलेलं आहे. तर याच्यामध्ये मी अगदी आपण जे रिफाईंड ऑइल वापरतो जेवण बनवण्यासाठी ते 2 चमचे रिफाईंड ऑइल घेतलीये. तुम्ही ते बटरचा सुद्धा वापर करू शकता, पण जरी बटर नसेल तरीसुद्धा आपलं रिफाईंड ऑइलनेसुद्धा केक खूप छान बनतो. 2 टेबलस्पून मी ते रिफाईंड ऑइल घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये जे मी प्रीमिक्स तयार करून घेतलेलं आहे ते प्रीमिक्स मिक्स करते. 400 ग्रॅम प्रीमिक्स मी ते घेतलेलं आहे. टोटल आपलं 400 ग्रॅमच प्रीमिक्स इथे रेडी झालं होतं. मेजरमेंट प्रमाणे जर तुम्ही कराल तर तुमचा केक खूप छान सॉफ्ट आणि स्पॉन्जी होईल. आता हे आपण मिक्स करून घेऊया व्यवस्थित. आपण हे स्पॅच्युलाने छान मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही ते बलून विक्सचा सुद्धा वापर करू शकता. छान आपलं प्रीमिक्स या कन्सिस्टन्सीमध्ये रेडी झालेलं आहे. आता आपण जे फ्रूट मिक्स तयार करून घेतलेलं आहे ते याच्यामध्ये ॲड करणार आहोत. हे जे फ्रूट मिक्स आहे खूप अप्रतिम कलर दिसतोय फ्रूट मिक्स आणि छान मुरलेलं आहे. तुम्ही ते टिफिनमध्ये घालून किंवा हवा बंद एअरटाईट प्लास्टिकच्या कंटेनरमध्ये घालून फ्रीजमध्ये तुम्ही स्टोअर करू शकता. आता हे लागेल तितकं किंवा पूर्ण जसं लागेल त्याप्रमाणे मी ते फ्रूट मिक्स ॲड करणार आहे. याच्यामध्ये मी चॉकलेट पावडर सुद्धा घातलेली नाही आहे, कारण चॉकलेट पावडरनी होतं काय. तुम्ही ते चॉकलेट पावडर तुम्हाला हवी तर घालू शकता केकमध्ये, पण चॉकलेट पावडरनी होतं काय जो आपला मसाल्यांचा फ्लेवर आहे तो थोडासा कमी होतो, त्याच्यामुळे मी ते विदाऊट चॉकलेट पावडरच हा प्लम केक तयार करणार आहे. प्रीमिक्स आपला रेडी आहे एका केक टीनमध्ये. हा 6 इंचाचा केक टीन आहे. तर याच्यामध्ये मी ऑइल ग्रीस करून बटर पेपर लावून घेतलेला आहे. बाजूनेसुद्धा मी बटर पेपर घेतलेला आहे. केक टीनपेक्षा 1 ते 1.5 इंच उंच मी बटर पेपर लावलेला आहे, कारण आपला प्लम केक जो आहे तो छान फुलून वरती येईल त्यासाठी मी थोडासा अजून वरती टीनमध्ये पेपर लावून घेतलेला आहे. प्रीमिक्स सगळं मी याच्यामध्ये शिफ्ट करते केक टीनमध्ये. अगदी कम्प्लीट 1 किलोचा केक आपला रेडी होईल एवढ्या प्रीमिक्समुळे. एक वेळा टॅप करून केक टीनला आपण आता जे मी साईडला ठेवले होते थोडेसे ड्रायफ्रुट्स बदामाचे मी मधून कापून उभे काप केलेले आहेत. ह्याच्यामध्ये थोडासा गार्निशिंगसाठी मी आता हे ड्रायफ्रुट्स मिक्स करते.
थोडेसे ड्रायफ्रूट्स त्याच्यातून पण मी बाजूला ठेवणार आहे, ते तुम्हाला प्रोसेस मी नंतर सांगेल। कारण आपण आता शिजायला ठेवल्यानंतर आपला केक शिजताना हे ड्रायफ्रूट्स पूर्ण आत जाऊ शकतात, त्याच्यामुळे थोडेसे ड्रायफ्रूट्स मी अजून बाजूला काढून ठेवलेले आहेत की आपल्याला जर गरज लागली तर आपण ते पुन्हा घालू शकतो। टूटी फ्रुटीनी मिक्स त्याला आपण छान वरून सजवूया। मिक्स टूटी फ्रुटीनी आता आपलं टोपसुद्धा छान प्रीहीट झालेलं आहे 10 मिनिटांमध्ये। याची लीड ओपन करून पटकन आपण याच्यामध्ये केक टिन ठेवून द्यायचं आहे, सांभाळून ठेवायचं आहे, हाताला चटका लागू शकतो कारण टोप अगदीच गरम आहे। ह्याच्यामध्ये केक टिन ठेवल्यानंतर लीड लावून आपल्याला हा केक जवळजवळ 50 ते 60 मिनिट लागतील बेक होण्यासाठी। पुन्हा ह्याच्यावरती लीड लावून द्यायची आहे आणि लो फ्लेमवरतीच आपल्याला हा केक पूर्णपणे बेक करायचा आहे। 50 to 60 मिनिट्स आपल्याला या प्रोसेससाठी लागणार आहेत। लीड मी इथं बंद करते। आता मी तुम्हाला दाखवते की थोड्या वेळाने म्हणजे अर्धा तास झाला की पूर्ण हे ड्रायफ्रूट्स ना आतमध्ये जातात, केक जसं जसा फुलून वरती येतो त्याच वेळेला हे बघा तुम्ही पाहू शकता। तर आता या स्टेजला आपण काय करायचं आहे, कम्प्लीट अर्धा तास होऊन द्यायचा आहे। अर्धा तास झाल्यानंतरच आपल्याला ही लीड ओपन करायची आहे। त्याच्या अगोदर तुम्ही जर लीड ओपन कराल तर तुमचा केक पूर्णपणे आतमध्ये बसून जाईल, मधला भाग जो आहे तो पूर्ण केकचा आत जाऊ शकतो। त्याच्यामुळे कमीत कमी अर्धा तास झाल्यानंतरच तुम्ही ही लीड ओपन करा। हे बघा 30 ते 35 मिनिटं झालेले आहेत। आता मी ही लीड ओपन करून ह्याच्यामध्ये जे मी बाजूला ठेवलेले ड्रायफ्रूट्स होते त्याने पुन्हा मी ह्याला गार्निश करून घेते केकला। लीडला थोडं पाणी सुटलेलं आहे त्याच्यामुळे व्यवस्थित उचलायचं आहे, केकवरती पाण्याचे ड्रॉप्स पडू नयेत। पुन्हा ह्याला मी बदाम, काजू, किशमिश आणि टूटी फ्रुटी ह्यांनी गार्निश करून घेते। छान आपला केक असा वरती आलेला आहे आणि ही प्रोसेससुद्धा आपल्याला थोडी फास्ट करायची आहे कारण जास्त वाफ जाऊ द्यायची नाही आपल्याला भांड्यातून बाहेर, त्यामुळे आपला केक खाली बसू शकतो किंवा थोडासा कडक होऊ शकतो। पुन्हा लीड लावून ह्याला पुन्हा कंटिन्यू शिजवायचं आहे। कारण अर्धा तास मी आता शिजवलेला आहे, अजून मी एक 25 मिनिटांनी केक चेक करणार आहे। गॅसची फ्लेम पूर्णपणे लोच ठेवायची आहे। पुन्हा एक 25 मिनिटं झालेली आहेत, आपण आता केक चेक करू। छान आपला केक शिजून वरती आलेला आहे, कलरसुद्धा खूप छान अप्रतिम सुंदर कलर आलेला आहे आपल्या केकला। टूथपिकने मी चेक करते केक शिजलेला आहे की नाही। थोडीशी टूथपिकला केकचं बॅटर लागलेलं आहे म्हणजे अजून एक 5 ते 10 मिनिटं केक आपल्याला लो फ्लेमवरती शिजवून घ्यायचा आहे। एक 10 मिनिटं झाले, आता आपला केक पूर्णपणे शिजलेला आहे। आपण ही लीड ओपन करूयात आणि केकचा जो केक टिन आहे तुम्हाला मी पुन्हा एकदा चेक करून दाखवते। हे बघा अजिबात टूथपिक चिटकलेले नाही, क्लीन निघाले याचा अर्थ आपल्याला तिथे केक शिजलेला आहे। केक आपण बाहेर काढून 2 तास थंड करून घ्यायचा आहे केकला। केक आपला पूर्णपणे थंड झालेला आहे, तुम्ही पाहू शकता छान असा स्पॉन्जी केक दिसत आहे। आता एका प्लेटवरती केक टिन उलटा करून आपल्याला केक बाहेर काढायचा आहे। 1 ते 2 वेळा टॅप करायचा आहे, खूप इझिली हा केक आपला बाहेर निघतो आणि जो आपण याला बटर पेपर लावला होता तो सुद्धा आपल्याला रिमूव्ह करून घ्यायचा आहे। व्यवस्थित बटर पेपर काढून घ्यायचा आहे। तुम्ही पाहू शकता खूप अप्रतिम असा आपला प्लम केक रेडी झालेला आहे। नो अल्कोहोल, नो एग, नो बटर, नो ओव्हन, तरीसुद्धा खूप छान असा घरच्या घरी प्लम केक आपण रेडी करू शकतो। त्या पद्धतीने प्लम केक कसा करायचा हे आज मी तुम्हाला व्हिडिओमधून दाखवलेलं आहे। तर तुम्ही कोणत्या प्रकारचा प्लम केक करता ते सुद्धा तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका। आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत स्वस्त खा, मस्त राहा आणि आपले व्हिडिओ जे आहेत ते पाहत राहा, शेअर करा।